सय्यद परत एकदा आपल्यावर जोडले गेले. वी स्पोर्ट्स ओपनिंग सेरेमनी मध्ये एक चांगला इव्हेंट आपण पाहायला भेटतो. एक चांगला शॉप ओपनिंग केले गेले उमरोई भागामध्ये विशाल दादा वैद्य आणि अनिकेत राऊत यांच्या माध्यमातून. संकल्पना सुरू आहे. ओपनिंग सेरेमनी मध्ये आपले प्लेयर्स टेनिस क्रिकेट प्लेयर पाहायला भेटतात. इंटरव्ह्यू साठी येतात. आपल्याबरोबर जोडले गेलेत आता चेतन पाटील मॅन फ्रॉम सरपाडा पालघर तालुक्यामधले एक नावाजलेला उभरता सितारा. चेतन पाटील वेलकम. थँक्यू. तर चेतन पाटील कसं वाटतं तुला ब्रँड अँबॅसेडर बनवलं गेलंय वी स्पोर्ट्स आणि तुला ऍज अ गेस्ट बोलवलं गेलंय अनिकेत दादा तसंच विशाल दादा यांच्याकडून कसं वाटतं तुला? अनिकेत दादा आणि विशाल दादाबद्दल बोलायला गेलं तर ते नेहमी मला सपोर्ट करतात आणि त्यांनी आता मला ब्रँड अँबॅसेडर बनवलं आहे तर त्यांचं मी खूप आभारी आहे. नक्कीच ही चांगली गोष्ट आहे. प्रत्येक खेळाडूला लहान असो मोठा खेळाडू त्यांचा सपोर्ट खूप मोठा आहे. सगळ्यांना प्रोत्साहन देतात. विशाल दादा असतील किंवा अनिकेत दादा असतील चांगलं एक काम करतात आपल्या पालघर तालुक्यामध्ये. असं कुठला स्पोर्ट्स शॉप तू पहिलं पाहिलंय का जेव्हा ओपनिंग सेरेमनी असेल एवढ्या प्लेसला बोलवून इंटरव्ह्यू घेणं त्यांना ब्रँड अँबॅसेडर असं कुठला शॉप पाहिलं गेलंय पालघर तालुक्यामध्ये? पालघर तालुक्यामध्ये हा फर्स्ट टाइम बघतोय की लाईव्ह इंटरव्ह्यू ठेवलेला आहे असं कुठले ठेवलं नाही मिळत. त्यांना की चांगली प्रथा चालू केली आहे विशाल दादाने. तर आपण बोलूया तुझ्या क्रिकेटकडे. तुला तू क्रिकेट सुरुवात केली तुझं वय काय होतं आणि कुठल्या टीम मधून कुठल्या गावातून तुम्ही आपलं क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली? मी पहिले शाळेत होता तेव्हा अंडरम बॉक्झम खेळायचा गावातून. तर नंतर मला क्रितेशने बघितलं आणि त्याच्या गावातून मला बॉक्स खेळायला बोलवलं. त्यानंतर माझी सुरुवात झाली बॉक्स. की बॉक्स गेम खूपच चांगला होतं. कालच्या दिवसामध्ये पालघर बॉक्स क्रिकेट जे संमेलन झालं बेस्ट प्लेअर ऑफ द अवॉर्ड तुला भेटलं गेलं त्याबद्दल तू काय सांगेल? असं काय नाही आपण आपला 100% द्यायचा. बक्षीसाठी तर कधी आपण खेळत नाही फक्त आपण जिंकण्यासाठी खेळतो. की इज्जत तुझ्यामध्ये पाहायला भेटतं मैदानात जेव्हा तू आला तेव्हा तुला नक्कीच पाहायला भेटते. इज्जत तुझ्याकडे पहिल्यापासून आहे. तर नक्कीच पाहायला गेलं तर ओवरम क्रिकेट तू कधीपासून सुरुवात केली ओवरम क्रिकेट? 2016. कुठल्या संघापासून तू पहिला संघ मॅच खेळला पहिला सामना खेळला? प्रथम तर मी माझ्या गावातूनच खेळलो. समाजची मॅच होती तेव्हा सुरू केली मी. आगरी प्रीमियर लीग नक्कीच पाहायला गेलं मनोहर भागामध्ये होती. खूपच मॅन ऑफ द सिरीज तू तिकडे होता. फायनलची मॅच हरला होता बरोबर. परंतु पाहायला गेलं तर दोनदा त्या टुर्नामेंटमध्ये तू सहा बॉलला पहिल्यांदा 6 षटकार लावले होते त्या टुर्नामेंट. त्या विक्रम नक्कीच आगरी प्रीमियर लीग पहिल्यांदा घडला असेल आगरी मुलाकडून? नाही याच्या आधी पण झालेलं होतं. तो माझा तिसरा मी तिसरा होता काही 6 बॉल 6 षटकार मारले होते. पण हे विक्रम तुझ्याकडून दोनदा घडवले गेलेत. एकदा पाहायला गेलं तर मनोरला आणि एकदा कुठे तुमच्या मॅचेस होते शिरसाडला तिथे दोनदा तुझे कारनामे केलेत. हो नक्की चांगली प्रथा चालू आहे. पाहायला गेलं तर त्या क्रिकेटमुळे तुला एक मोठ्या संघामध्ये घेतले गेले ओपन खेळण्यासाठी. ओपन व्यावसायिक संघामध्ये नेमलं गेलं तुला असं वाटतं? ऍक्च्युली असं आहे आपण प्रोफेशनल खेळलो ना की चांगलं होते. म्हणजे आपण लोकल खेळलो ना का लोकलमध्ये काय फक्त आपण लोकल बॉलरला मारतो. मग प्रोफेशनल बॉलर कसे असतात त्यांना खेळेल ना तरच पुढे जाऊ शकतो. लगेच प्रोफेशनल क्रिकेटमध्ये पदार्पण नक्कीच झालंय. उद्याचे मॅच तिचे सुरतला सेकंड मॅच आहे विक्रोलियन्स बरोबर आहे तिची मॅच नक्कीच आहे. बेस्ट ऑफ लक असेल आमच्याकडून तुझ्यासाठी. तर नक्कीच एक शेवटचा प्रश्न असेल जे खूपच महत्त्वपूर्ण आहे. जेव्हा तू ओरम क्रिकेट खेळायला सुरुवात केली आगरी प्रीमियर लीग खेळा मग बिरवाडी संघावर जेव्हा तू खेळला ऍज अ ओपनर तुला बॅटिंगसाठी पाठवलं गेलं तर तुझा माइंडसेट कसा होता? मी ओपनिंगसाठी कॅपेबल आहे जेव्हा मी खेळायला सुरुवात केली तेव्हा? प्रथम तर मी क्रितेचा आभार मानतो कारण की त्यांनी मला ओपनिंगला पाठवलं कारण की त्याचा माझ्यावर विश्वास आहे की तू चांगला खेळतो चांगलं त्यांनी माझी बॅटिंग बघितले म्हणून त्यांनी मला ओपनिंगला पाठवलं. नक्कीच तू विश्वास साथ ठेवला आणि चांगली बॅटिंग केली म्हणून तुझं आज नाव म्हणजे मोठ्या संघामध्ये म्हणजे आता पालघर संघ जो आहे ओपनचा संघ म्हणजे व्यावसायिक संघ ठरलाय त्याच्यामध्ये तुझं नाव जोडलं गेलं. नक्कीच कॉंग्रेचुलेशन असेल चेतन पाटील. शेवटचा प्रश्न तुझे काय विशेष असतील वी स्पोर्ट्स बद्दल काय विशेष तुझे गुड विशेष? विशेष विशाल भाऊ वैद्य आणि अनिकेत राऊत यांना एवढंच बोलेन की शॉप त्यांचा चांगला सुरळीत जाऊ द्या म्हणजे चालू द्या एवढंच असेल. नक्कीच धन्यवाद आपल्याबरोबर जोडले गेलेले चेतन पाटील एक नवीन उभरता सितारा पालघर तालुक्यामधील. आमचं पण गुड विषय असतील त्यांच्यासाठी उद्या त्यांची मॅच आहे. बेस्ट ऑफ लक आमच्याकडून. धन्यवाद. भेटूया परत एकदा दुसऱ्या इंटरव्ह्यू साठी. धन्यवाद. धन्यवाद. चेंज करना है भाई तेरा भी